शब्दांच्या पलीकडले. दैनिक प्रभातच्या सर्व डिजिटल माध्यमांवर. तर लाईक करा, शेअर करा आमचा फेसबुक पेज आणि सबस्क्राईब करा दैनिक प्रभातचा यूट्यूब चॅनल. पाहत रहा दैनिक प्रभात प्रस्तुत शब्दांच्या पलीकडले. नमस्कार, मी एकता पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत करते आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे शब्दांच्या पलीकडले. गॅटमॅट सिनेमानिमित्त आपल्याबरोबर गप्पा मारायला आज आहे द वन अँड ओनली अवधूत गुप्ते. हॅलो सर. हॅलो, नमस्कार. स्वागत आहे आपले शब्दांच्या पलीकडले आमच्या या शो मध्ये. धन्यवाद एकता. सर, सिनेमाबद्दल विचारण्याआधी काही एक वैयक्तिक दोन तीन प्रश्न होते. जरूर जरूर. तर पाऊस या अल्बम पासून आपल्या प्रवासाची जी सुरुवात झाली, त्यानंतर मधुबाला, जय जय महाराष्ट्र माझाचा झेंडा फडकवत, गणपती बाप्पा मोर्या म्हणत आज आपण गॅटमॅट पर्यंत पोहोचलो. या जर्नी बद्दल काय सांगाल आम्हाला? जर्नी खूप छान होता. हा आई एकविरीच्या आशीर्वादांनी खूप आय एम ब्लेस्ड असं म्हणावं वाटतं. कारण जर्नी केवळ एका अल्बमपासून, एका पिक्चर आणि नंतर प्रेझेंटर म्हणून नव्हे, तर गायक, गायकानंतर संगीतकार, गीतकार, दिग्दर्शक, निर्माता, जज, अँकर, मुलाखतकार आणि आता प्रेझेंटर, अशा वेगवेगळ्या वळणांवरनं करिअर फिरत फिरत आता इथपर्यंत पोहोचलेलं आहे. आणि लोकांनी या सगळ्या भूमिकांमध्ये प्रचंड महाराष्ट्रांनी मला प्रेम दिलेलं आहे. मला माहीत नाही की सामान्य लोकांना नक्की काय वाटतं की बाबा हा चांगला गायक आहे का, संगीतकार आहे का, ह्याबद्दल मला माहीत नाही. परंतु प्रत्येक मराठी माणसाला, महाराष्ट्रातल्या माणसाला अवधूत, हा तो आपला अवधूत, हा जो आपला आहे, हे आपलेपणा ज्या माणसांनी आख्या दिलेला, त्यांचा मी आयुष्यभर ऋणी आहे. खरं तर आमचं हेच डिस्कशन असतं की तुम्ही जे लोकांबरोबर जो कनेक्ट असतो तुमचा, इवन इन युअर शोज जे तुम्ही लोकांपर्यंत पोहोचता, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण आय थिंक दॅट्स द रिझन की तुमचे एवढे फॅन्स आहेत महाराष्ट्रात, की आय थिंक पॉप्युलेशन जेवढं आहे महाराष्ट्राचा, तेवढे फॅन्स आपण म्हणू शकतो की तेवढे तर नक्कीच आहेत. द होल पॉप्युलेशन ऑफ महाराष्ट्र इज अ बिग फॅन. खरं. आणि हे जसं तुमच्या कार्यक्रमाचं नाव आहे शब्दांच्या पलीकडले, तसं ह्या रिलेशनचं नाव आहे नात्यांच्या पलीकडले. हे जे रिलेशन आहे माझं आणि त्यांचं, हे नात्यांच्या पलीकडचं आहे. आणि नेहमी आम्ही बघतो की तुम्ही काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असता. स्टार्टेड विथ अ सिंगर, कंपोजर, डिरेक्टर, प्रोड्युसर, अँकर, आणि आता हा तिसरा मूवी आहे तुमचा ॲज अ प्रेझेंटर आफ्टर बॉईज बॉईज टू आणि आता गॅटमॅट. तर आता आम्हाला कुठली नवीन भूमिका बघायला मिळणार? मला वाटलं आता विचारणार किंवा प्रेझेंटर म्हणून काहीतरी प्रश्न विचाराल, पण याच्यानंतर काय, याच्यानंतर काय खरंच मला माहीत नाही. कारण मी हे जे केलं हे देखील काही ठरवून केलेलं नव्हतं. गाणं लिहायला, गाणं गायला गेलो त्यावेळेला असं वाटलं की अरे चाल आपण लावली तर मजा येते. चाल लावताना शब्द सुचले म्हणून लिहिले, नाही तर त्याआधी माझ्या लग्नामधलं सुद्धा उखाणा असतो तो मी बाजूच्याकडनं लिहून घेतला होता, त्याच्या तो कधी स्वतःहून लिहिला नव्हता. सो मग चित्रपट बनवले, त्यातून निर्मिती केली, मग आता प्रेझेंटर म्हणजे येस, त्यातनं जो धंदा कळला, त्यातनं जे लोकांना एक प्लॅटफॉर्म तयार झाला टीममधनं, आय ऑलवेज फील द मनी इज अल्टिमेटली अ बाय प्रॉडक्ट. सो ते होतच राहतं, परंतु त्यातनं एक प्लॅटफॉर्म तयार झाला. आज 200 चित्रपट निर्माण होतात वर्षाला, त्यातले 20-25 काही कॉर्पोरेटमुळे लोकांपर्यंत पोचतात. खूप छान काम होतं, परंतु उरलेल्या चित्रपटांसाठी, लोकांपर्यंत पोचवण्यासाठी एफर्ट्स एक्स्ट्रा घ्यावे लागतात, आणि ते करणारी माझी टीम तयार झाली आता. सो प्रेझेंटर म्हणून काम करतो. तर म्हणजे आता नेक्स्ट रोल सरप्राईजच असणार आहे, नेक्स्ट भूमिका? खरंच मला माहित नाही, म्हणजे काय थिएटर टाकावं का, म्हणजे सरप्राईज म्हणावं की शॉकिंग म्हणावं, काय असणार आहे नेक्स्ट, वी कॅनॉट जज रिअली, इवन आय कांट. तर गॅटमॅट हा ह्या मूवीमध्ये एक गाणं आपण गायलं, गॅटमॅट होऊ देणं, ऑब्व्हियसली द टायटल सॉन्ग. या गाण्याच्या शूटिंगच्या टाइमला काहीतरी इन्सिडेंट झाला होता असं आम्ही ऐकलंय. हो अगदी खरं, म्हणजे माझ्या केवळ गॅटमॅटसाठी नाही, ह्या पुढच्या सगळ्या आयुष्यभराच्या मुलाखतीमध्ये सुद्धा कोणी विचारलं की अविस्मरणीय प्रसंग असा आपला निबंध असतो ना शाळेमध्ये, तसा विचारला जर का, तर तोच सांगेन मी की मी आधी गाणं गायलो. समीर साप्तिस्करचं म्युझिक आहे, समीरसाठी मी गाणं गायला गेलो स्टुडिओमध्ये. आय सँग, आफ्टर सिंगिंग मला तिथे
प्रोड्युसर राजेंद्र प्रसाद श्रीवास्तव भेटले, त्यांचा मुलगा दिग्दर्शक निशित श्रीवास्तव भेटला. पण सर, सिच्युएशन या गाण्याची अशी आहे की अमुक 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 घडतं आणि तिथे मग एक कार्यक्रम आहे, ज्या कार्यक्रमामध्ये एक गायक गातोय, तर तुम्ही का नाही करत ते रोल स्वतः तिथे, तुम्ही का नाही गात? म्हटलं ओके, इंटरेस्टिंग, वेलकम. आणि त्यावेळेला मला लक्षातच नाही आलं की मी ज्यावेळेला शूटिंगला गेलो, इट वॉज लाईक कॉलेज, सगळ्या मस्त कपडे घालून एकदम हिरो हिरोईनसारख्या एकदम आलेलं सगळं अख्खा क्राऊड 500-600 आणि इट वॉज लाईक अ ड्रीम रॉक शो फॉर मी. कॉन्सर्ट, कॉन्सर्ट म्हणजे मी आय डू परफॉर्म इन कॉलेजेस, बट दिस वॉज यु नो अजून त्याला नटवलं सजवलेलं असं होतं. मी इतका एक्साईट झालो की मी गाताना परफॉर्म करता करता मी माझं वय विसरलो, माझं वजन विसरलो आणि मी वरनं उडी मारली खाली त्या उंच स्टेजवरनं डायरेक्ट ढाप. आणि तो शॉट पूर्ण केला, पण केल्यानंतर मी असा पडलो डायरेक्ट, कारण पायाला खूप लागलं. मग दिवसभर कसंबसं शूटिंग पूर्ण केलं, लंगडत लंगडत म्हटलं काय मला माहीत नाही, रात्री संचेती हॉस्पिटलला, कारण पुण्यात शूट चालू होतं, जाता आता संचेतीला म्हणून बघून जाऊ काय, तर डॉक्टरनी डोक्याला हात लावला, म्हटलं कधी झालं आहे, म्हणलं दुपारी. तुम्ही दुपारपासून रात्रीपर्यंत पुढे काम कसं करू शकला, यू हॅव फ्रॅक्चर. मग त्यांनी मला प्लास्टर घातलं आणि मग पुढचा महिनाभर मी कुठे येत जात नव्हतो. सूरनवा ध्यास नावाची फायनल होती त्यावेळेला, आय रिमेंबर. बाकी सगळ्या कॉन्सर्टमध्ये तुम्ही बघाल तर मी नाचत उड्या मारत करत असतो, पण सूरनवा ध्यास नावाची मागच्या सीझनची जी फायनल होती, इफ यू दॅट इज ऑलरेडी ऑन व्हूट, सो इफ यू तुम्ही व्हूटवरती बघाल तर त्याच्यामुळे मी एका ठिकाणी उभा राहून असं गातोय अख्खं गाणं, बिकॉज मला पायात प्लॅस्टर होतं. त्यांना मी सांगितलं होतं शॉर्ट एवढाच घ्यायचा, हा खालचा दाखवायचा. मग लोकांना सवय नाही, पण तुम्हाला तसं बघायची तर काय करायचं. तो एक महिना फार वाईट होता, म्हणजे मी कुठे मीडियाला पण समोर गेलो नाही, मी काम पण नाही केलं, आय वॉज जस्ट होम. अजून एक यात रिलेटेड प्रश्न होता की तुम्ही आता हा एक यू हॅव सांग दिस सॉन्ग इन द मूवी, वाय आरंट यू कंपोजिंग फॉर द मूवी? म्हणजे अवधूत गुप्ते प्रेझेंट्स कॅटमॅट आणि म्युझिक तुमचं नाही आहे? नाही, ऍक्च्युली ते झालं माझी, आम्हाला ह्याचं सगळ्यांनाच वाईट वाटतं, पण की श्रीवास्तव आणि आमचे इतके छान संबंध झाले की आय वुड हॅव लव्ह टू कंपोज फॉर दिस मूवी, बट अनफॉर्च्युनेटली ज्यावेळेला माझी ओळख झाली आणि मी प्रोजेक्टमध्ये इन झालो त्यावेळेला गाणी कंपोज झालेली होती. पण चांगली गोष्ट अशी की समीर साप्तीसकर सारख्या गुणी माणसांनी ती कंपोज केली, सो ही इज अ फॅन्टॅस्टिक कंपोजर अँड ही हॅज डन कम्प्लीट जस्टिस टू द फिल्म ॲज अ कंपोजर. सो ॲज अ सिंगर आता आमच्यासाठी एकदा गॅटमॅट होऊ दे ना. जरूर. छोटी होडी मोठा वारा, शोधू पाहे एक किनारा, तरीही कुणा मिळेना मिळेना, हो दिल थोडासा बेचारा, शोधू पाहे एक किनारा, तरीही कोणा कळेना कळेना, प्रेमाला सांगा कुणी, हॉले हॉले होना जरा, मनाला भुलवुनी, गॅटमॅट होऊ दे ना, हॉले हॉले होना जरा, ओ गॅटमॅट होऊ दे ना. वाव, मी आता शिटी वाजवली असती पण मी वाजवली. मी पण ट्राय करते एक मिनिट या गाण्यासाठी, ऑफकोर्स. थँक यू सो मच फॉर कमिंग ऑन आर शो. थँक यू सो मच शब्दांच्या पलीकडले, आम्हाला एवढे शब्दांबद्दल अजून सांगितल्याबद्दल आणि सगळे इन्सिडेंट सांगितल्याबद्दल थँक यू सो मच. हॅलो एव्हरीवन, 16 नोव्हेंबरला आमची एक फिल्म येते. हा, आणि ती फिल्म तुम्ही तुमच्या जवळच्या चित्रपट गृहामध्ये जाऊनच बघायला पाहिजे. डोंट मिस टू वॉच दिस मूवी. अरे नाव तर सांगा मूवीचं. गॅटमॅट. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा शब्दांच्या पलीकडले.